महायुतीच्या भुजांमधील बळ वाढवण्यासाठी भाजपाने आता एक ताकदीचा प्लॅन रचला आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन ओबीसी कार्ड खेळण्याची व्यूहनीती पक्षश्रेष्ठींकडून आखली जाते. महाराष्ट्राचा ओबीसी चेहरा अशी ओळख असलेल्या भुजबळ यांना राष्ट्रवादीमार्फत तिकीट दिल्यास ओबीसी मते महायुतीकडे एकवटतील अशी भाजपाच्या रणनीतीकारांची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांचे तिकीट फिक्स करून मराठा समाजाला चुचकारण्याचा आणि ओबीसी मराठा संतुलन साधण्याचा मध्यम मार्गही अवलंबला जातो आहे. भुजबळांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाला कोणती लक्ष्यप्राप्ती करायची आहे आणि उदयनराजेंच्या माध्यमातून राजकीय बॅलन्स कसा साधायचा आहे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. राज्याच्या राजकारणात नाशिक आणि सातारा हे दोन मतदारसंघ सध्या चांगले चर्चेत आहेत. नाशिक शिंदे गटाकडे तर सातारा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे अशी विभागणी आहे. मात्र मतदारसंघ टिकवण्याबरोबरच सत्तेचं समीकरण सोडवण्यासाठी भाजपाने दुहेरी डाव आखलाय. त्यानुसार नाशकातून शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ओबीसी समाजातील नेते म्हणून भुजबळांभोवती मोठे वलय आहे. वास्तविक भुजबळ हे माळी समाजाचे, तथापि समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले संघटन पोहोचवलं आहे. समता परिषदेच्या झेंड्याखाली ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात एकवटलेला दिसतो. भुजबळांच्या याच ताकदीचा उपयोग करण्याचा भाजपाचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमित शहा यांचा मनसुबा आहे. मध्यंतरी भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. यावेळी भुजबळ यांनी ओबीसींची बाजू नेटाने लावून धरली. या संघर्षात भुजबळ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आणि त्यांच्या नेतृत्वास पुन्हा एकदा उभारी मिळाली. भुजबळांच्या या नव्या कोऱ्या प्रतिमेचा उपयोग करण्याची भाजपाची योजना आहे. नाशकातून भुजबळांना मैदानात उतरवल्यास महायुतीला लाभ होईल असे त्यांचे गणित आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 3 आमदार भाजपचे तर 2 दादा गटाचे आहेत. उर्वरित 1 काँग्रेसचा असला तरी मनाने तेही महायुतीतच दिसतात. हे लक्षात घेता कागदावर महायुतीचे पारडे जड ठरते. शिंदे गटाने हेमंत गोडसे यांचे उमेदवार म्हणून नाव पुढे केले खरे, मात्र भाजपाचा या नावास विरोध दिसतोय. गोडसेंनी निवडणूक लढविल्यास जागा धोक्यात येऊ शकते असे भाजपाचा सर्वे सांगतो. त्यामुळे त्यांच्याऐवजी भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे घटते. दुसऱ्या बाजूला सातारच्या जागेसाठी आग्रही असलेल्या उदयनराजेंना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली. महाराजांच्या उमेदवारीचे परिणाम महाराष्ट्रातील इतर मतदारसंघावरही होऊ शकतात हे ध्यानात घेऊन उदयनराजेंना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी केली जाते. एकीकडे कोल्हापूरची गादी तर दुसरीकडे सातारची गादी, त्यामुळे दोन्ही महाराजांच्या उमेदवारीतून बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला जातो. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं त्यांनी म्हटलंय. किंबहुना काही दिवसापूर्वी सरकारशी त्यांचा झडलेला संघर्ष बघता मराठा समाजाची मते सरकारविरोधात जाण्याचीही भीती संभवते. या पार्श्वभूमीवर उदयनराजेंची उमेदवारी ही पक्षाकरिता महत्त्वाची ठरू शकते. त्या दृष्टिकोनातून साताऱ्यातून उदयनराजेंना उतरवण्याची शक्यता बळावलेली दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आणि ओबीसी समाजाची ताकद मोठी आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समाजाचे पाठबळ आवश्यक ठरते. राष्ट्रवादी शरद पवार गटाने डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुढे करीत ओबीसी समाजाचा पाठिंबा वाढवण्याचाही प्रयत्न चालवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून भुजबळांचा चेहरा पुढे केला जातो. महाराष्ट्रात सर्वदूर भुजबळांना मानणारा वर्ग आहे. हे पाहता भुजबळांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या भुजांमधील बळ वाढणार का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.